समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आता आपल्या ह्या 17व्या अध्यायात भानामतीसारखी बाधा, म्हणजे कधी न संपणारी ती बाधासुद्धा महाराजांनी नुसती दृष्टी टाकल्यामुळे बरी झाली। केवढा प्रभाव आहे बघा दृष्टीचा, म्हणून त्यांची दृष्टी आपल्यावर जाईल असं आपण त्यांचं दर्शन घ्यायचं। मधरात लांब उभं असलं तरी काय हरकत नाही, आपण हे लक्षात ठेवत नाही। जेव्हा एकदम झुंबड करतो दर्शनाला जायची आणि आपणच म्हणतो किती लोटत आहेत किती लोटत आहेत, पण आपण थांबावं ना जरा, पुढे गर्दी आहे तर आपण मागे थांबावं शांतपणे। महाराजांचं तुमच्याचकडे लक्ष आधी जाईल, त्या काशीच्या गोसाव्याकडे गेलं का नाही लक्ष, मग किती लवकर त्याला म्हणजे त्याचं मनातलं ओळखून घेतलं। आपण हे असे विचार करून आपल्याला धडे शिकायचे। किती ठिकाणी अशा परिस्थिती असते किती समजावून सांगा, पण सगळे एकदम उठतात। मग आता योजना करावी लागते, लोकांना तर दर्शन पाहिजे असतं। माझं स्वतःचं पण मत असंच असतं की जेव्हा दर्शनाला तुम्ही लाईनीने येता तेव्हा क्षणभर तरी त्यांच्या समोर उभं राहावं असं वाटत असतं ना प्रत्येकाला, दर्शन घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे। पण आमचे म्हणजे व्हॉलेंटियर्स लोक असतात ते म्हणतात चला पुढे लवकर, चला पुढे लवकर, अहो इथे थांबून काय करणार आहे, ते दर्शन घेत आहेत ना, थांबू एक मिनिट काय हरकत आहे त्याला। पण इतकी गर्दी करतात ना म्हणजे की मला पण ते आवडत नाही। मी सांगते की तुम्ही गर्दी करू नका, आजचा जे दर्शनाचा चान्स आहे जवळून एवढ्या दर्शन तुम्हाला मिळणार आहे, घेऊ दे ना लोकांना दर्शन। पण आपणही तेच लक्षात ठेवलं पाहिजे की त्याने आपल्याकडे दृष्टी टाकली असं समजून आपण बाजूला व्हायचं, तिथे थांबून राहायचं नाही, नाही तर आपलं बघतच राहायचं असं नाही चालायचं। बाजूला म्हणजे जायचं गर्दीतून आपण बाजूला व्हायचं। दृष्टी ह्यालाच महत्त्व जास्त आहे। तर अशा प्रकारचे आमच्या घरामध्ये बाधा होती। मी नाशिकला कुंडीवाला लेन महाबळ डॉक्टरांचा वाडा असे त्याच्या गावी राहत होतो। तर आमच्या घरातसुद्धा अशा भानामती प्रत्यक्ष नाही पण त्याच प्रकारचे वेगळे वेगळे प्रकार आमच्या घरात घडत होते। पण महाराजांनी मला कुठेही कुठल्याही ज्योतिषाकडे किंवा कोणाच्या अंगात आलेल्या माणसाला विचारायला पाठवलं नाही की मी काय करू, माझ्यावरच जबाबदारी। आता घरात पुरुष काही ऑफिसला जातात त्यामुळे आपल्याचवर जबाबदारी असते सगळं निस्तरपट्टी करायची, तसं माझ्यावरच वेळ यायची, पण करणार काय, अचानक वस्तू नाहीशा व्हायच्या हो। कपडा एकदा मी साडी कपाटं नव्हती, म्हणजे बॅगा नव्हत्या, काहीच नव्हतं घरामध्ये, त्यामुळे एखादा कपडा जर नवा असला साडी बदलून आपण जर ठेवायची तर दोरीवरच टाकलेली असायची, साड्या नव्हत्याच, कधीतरी मिळालेली आपली एखादी साडी किंवा घेतलेली साडी असली तर असायची। तर ती मी अशी छानपैकी साडी होती, असंच मी हे पारणा सुरुवात करून त्याच्यानंतरच असा प्रकार घडत होते की साडी मी घडी घालून अशी दोरीवर टाकली होती। तर ती आशेच्या आशे तुम्हाला सांगते असाच आकार, एवढा असा पाटला गेला, सगळ्या घडीचा एकदम भाग असाच्या असा पाटला गेला। अर्धा मीटरसुद्धा त्यातलं कापड नीट मिळालं नाही आम्हाला, इतकं असं काय विचित्र प्रकार होता। एकदा तर प्रत्यक्ष म्हणजे रात्रीचे 9:30 झाले ते, आणि माझे मिस्टर जरा फिरती करायचे इतकी खात्यात असल्यामुळे तिकडे जायचे यायला अवकाश होता थोडासा, म्हणून मी काय म्हटलं, मी आता जरा पडते मुलांना म्हटलं, मुलं दोघं अभ्यास करत होते, आमचं एक पार्टिशन होतं, जागा लहान होती पण जागा खूपच छान होती, पार्टिशन असं फिरतं असायचं, इकडे केलं की बाहेरची खोली मोठी, इकडे केलं की स्वयंपाकघर मोठं, तसं स्वयंपाकघरात दोघं जण अभ्यास करत होते। आणि मी जरा म्हटलं आता झोपते, तर ठीक आहे म्हणाले, आणि मी गादीवर पडले 9:30 वेळ रात्रीची, मला किंचित डुलका लागला किंचित, बोलत पण मुलांजवळ होतेच आणि अभ्यास ती मुलं करत असल्यामुळे लाईट बीट सगळं चांगलं होतं। तेवढ्यात मला दार वाजल्याचा आवाज आला, नुसतं लोटून घेतलेलं होतं, दार वाजल्याचा आवाज आला, म्हणून मी म्हटलं कोण आहे, या ना दार उघडत आहे हो, असंच मी म्हटलं।
पण 2 मिनटं कुणी काय आलं नाही आत. म्हणून म्हटलं की दार तर वाजलं. म्हणून मी उठले आणि दार उघडून बघितलं तर काय तुम्हाला सांगू, असे केस बीज पिंजारलेले आणि ते भयंकर रूप, अशी घाणेरडी रंगाची एक साडी नेसलेली आणि माझा उजवा हात धरून शेकहँड करून म्हटले मी भूत आहे. आणि मी मला काहीही वाटलं नाही, एवढ्या भूताने हात धरला आहे पण मला काही वाटलं नाही. मी म्हटलं अहो भूत, आमच्या घरात गजानन महाराज आहेत, मग येणारच कसं भूत, असं मी म्हटलं. ती बाई एका क्षणात माझा हात सोडून धूम ठोकून पळून गेली. हे घडलेली गोष्ट आहे प्रत्यक्ष. आमचे महाराज कसे आहेत ते, महाराज घरात आहेत म्हटल्याबरोबर तिने माझा हात सोडला आणि पळून गेली. आमच्या घरात ह्या गोष्टी खूप घडत होत्या. एकदा 6 विंचू एका दिवशी आमच्या घरात निघाले. बरं अशी की कुठे अडगळ आहे का काय आहे काही नाही, सच्च सगळं घर होतं. महाराजांच्या फोटोच्या मागेच 1.5 विंचू होता. सकाळी माझी सून चहा करून आता आम्हाला आपलं सगळे सकाळ पितो, तसं आम्हाला दोघांना तिने दिलं मुलाला आणि मला, आणि तिचा उरलेला चहा ती गाळत होती. तेवढ्यात त्या भांड्यामध्ये, चहा केलेल्या भांड्यात 1.5 विंचू, म्हणजे त्याच्या भांड्याचं बूट झाकेल 1.5 विंचू होतं. म्हणजे जोरात ओरडली की अहो चहा घेतलात का तुम्ही. भीती वाटली तिला, याने जर चहा घेतला असला तर काय होईल. म्हटलं काय झालं, त्याची म्हणले अहो याच्यात ना विंचू आहे. म्हटलं अगो विंचू चहाच्या भांड्यात कसं जाईल. ती म्हणली हे बघा काय ते, त्या भांड्याचं बूट झाकेल 1.5 विंचू होता. त्याच्यानंतर 4 विंचू अजून निघाले रात्री झोपेपर्यंत. आम्हाला काय झालं नाही हो, पण असे प्रकार, एकदा तर मी साप मारला कपाटात शोकेसमध्ये, काचेचं कपाट जरा उघडलं की आवाज येतो त्याचा करकर म्हणून. खूपच ती कथाच आहे छानपैकी, पण तो साप मी मारला स्वतः यांच्या सहाय्याने. मी त्यांना सारखी नको ते महाराज मला यांनी काही केलेलं नाही, पण त्याचा स्वभाव पाहून मी त्याला मारणार आहे. त्याने मला काही केलं नाही, त्याने काही गुन्हा केले नाही, त्यामुळे त्याला मी मारणार आहे, पण मला तुम्ही वाचवा, माझा गुन्हा काही नाही. आणि मला कसं मारायचं काय मारायचं सगळं महाराजांनी सूचना देऊन मी केलं तुम्हाला सांगते. त्याला 1.5 फूट साप होता. असे आमच्या घरात प्रकार घडत होते. चौक होते 2, ते चौ दगड होता असं मोठा एवढा, त्याच्यावर पाय टाकून आम्हाला यायला लागायचं, ह्या पायऱ्यांवरनं दगडावर, दगडावरनं आमच्या पायऱ्यांवर असं आम्ही जात होतो. त्या दगडावरच मी एकदम उपडीच्या उपडी पडले, पण मला काही झालं नाही. असं एकदा त्या शेजारच्या खोलीत आम्ही झोपायला लागलं, म्हणजे मी जायला लागले, त्या पायऱ्यांवर उपडीच्या उपडी पडले, पण मला कुठे काहीही लागलं नाही, काही झालं नाही. पण अशाच गोष्टी घडत होत्या. हे सहन सगळं मलाच करावं लागायचं. थोडी थोडी महाराजांची भक्ती सुरू होती, खूप असं काही नव्हतं, पण तरी महाराजांनी मला खूपच आधार दिलेला आहे. आणि अशी गोष्ट घडली की मला अंगात येण्याची खूप भीती वाटायची, म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच खूप वर्ष मला मी त्या भीतीमध्ये काढले. मग काय, आषाढाच्या महिन्यापासून अश्विन महिना तो नवरात्रामध्ये खूप लोकांच्या अंगात येतं. आमच्याकडे आमच्या घरापासून भद्रकालीचं देऊळ खूप जवळ आहे. आमच्या दारावरनं अंगात आलेली लोक घुमत जायची तर आमच्या घरात आवाज यायचा हो. आणि माझं डोकं इतकं आऊट व्हायचं की आता आपल्याला पण हे माणसं घेऊन जातील बरोबर घुमाला, इतकं विचित्र मी भीती वाटायची. मी माझ्या मिस्टरना म्हणायचे की अहो तुम्ही ना नवरात्र आता तर कुठे संध्याकाळी जाऊ नका बरं का, मी कुणाला ही गोष्ट सांगितली नाही, पण मला तुमच्याशिवाय कुणाचा आधार नाही, तुम्ही जाऊ नका फिरतीला. तर ते मुद्दाम म्हणायचे की तुझ्या अंगात आलं ना की मी काहीतरी उपाय करेन. मी म्हटलं अंगात येऊन उपयोग काय, मग तुम्ही काय उपाय करणार. मी जाणार बाहेर म्हटलं घुमत, मंगळवार शुक्रवार
पौर्णिमा अमको टमको की चालले मी आपली घराच्या बाहेर. माझा मला संसार चांगला करायचा आहे, आनंदाने संसार करायचा आहे, मला ह्या गोष्टीत गुंतायचं नाही. मग खूप म्हणजे असं मरण आलं तर चांगलं होईल असं मला वाटायचं, असे सुन्न बसून राहायचं. मला हे कधी स्वभावात नाही, पण ते मी त्या गोष्टी घडत होत्या. मग एकदा असं झालं की भाद्रपद महिना काहीतरी अर्धा झाला होता, भीती वाटायची ना सारखी की हे बाहेर गेले तर मला कोण सावरणार. तर मी त्यांना म्हटलं, हे बघा तुम्ही आता ना नवरात्र जवळ आलं आहे, तुम्ही आत्तापासून तजवीज करून ठेवा की तुम्हाला 10 दिवस कुठेही जायला लागायचं नाही. ऑफिसमध्ये ठीक आहे, पण संध्याकाळी तुम्ही घरी पाहिजे. मग ते मला म्हणले, मी तजवीज केली तरी मला काही शक्य होणार नाही, मला जावं लागेल, तू घाबरू नको. मी म्हटलं, तुम्ही असं सांगून काय उपयोग आहे. मी त्यांना सांगून टाकलं की हे बघा, तुम्ही जर का फिरतीला गेलात तर मी इथे टिक 20 पिऊन गेलेली तुम्हाला दिसेल, नाहीतर गंगेत तरी गेलेली तुम्हाला कळेल, मग तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. असं सांगितलं ते महाराजांनी ऐकलं, इतकी लीला केली त्यांनी. तुम्हाला सांगते की भाद्रपद संपला, आता अमावास्या संपली, बापरे आता उद्या सकाळ उजडणार, नवरात्रचा दिवस आहे, लोक घुमत घुमत आमच्या दारावर. अहो काय विचारू नका, नाशिकमध्ये आमचे काय प्रकार भयंकर होते. पुरुषसुद्धा किती ते सगळे सजून बिजून, ते घार तुरे घातलेले, सोळं नेसलेले, एवढी मोठी घागर घेऊन पुंकत पुंकत जायचे या रस्त्यावरून आमच्या. आणि मग ते दृश्य ना सारखं डोळ्यासमोर दिसत राहायचं, विचार दुसरे काही यायचेच नाही डोक्यात. त्यामुळे मी असं मरण पत्करलं अशी माझी वेळ आलेली होती. पण महाराज आमचे असे, तुला एवढ्यात मरून चालायचं नाही, तुला पुष्कळ काय काय करायचं आहे. अजून प्रतिपदा उजळली आणि मला काही वाटलं नाही, भीती मनात आलीच नाही. महाराजांनी ऐकल्यामुळे काय दृष्टी टाकली असेल माझ्यावर. प्रतिपदा उजळली, सकाळ झाली, दुपारची माझी महाराजांची म्हणजे पूजा करत काय करत असेन ते थोडंफार ते माझं करून झालं, आरती झाली, मला भीती वाटली नाही. संध्याकाळ आली, मला भीती वाटलीच नाही. आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला निरंजन ओवाळायला लागले, मला वाटलं की आता तरी काय आपलं वेगळं काय होतं की काय, पण काही झालं नाही. तुम्हाला सांगते महाराजांनी काय लीला केली असेल, मला अजिबात भीती वाटली नाही. तेव्हापासून माझी जी भीती गेली ती गेलीच, अंगात आलेली लोक माझ्या पाया पडतात अशी माझी परिस्थिती केली महाराजांनी. असे आमचे महाराज आहेत. इतकं झालं की मी आता मरणारच अशी परिस्थिती होती. महाराज म्हणता, मराला तुला अजून अवकाश आहे. आणि मी त्यांना महाराजांना असं म्हटलं की महाराज, आता माझा या अंगात येण्यावर विश्वास नाही, काय असेल ते असो, भीती जरी वाटत होते तरी विश्वास नव्हता की देव अंगात येतच नाही, असंच माझं म्हणणं आहे. महाराज अंगात तुमच्या येऊन काहीच करू शकत नाही, ते स्वतंत्र कोणाला काहीही करू शकतात, त्यामुळे तुमच्या अंगात येऊन दुसऱ्याचा काय करणार आहेत असं काहीही नाही. हे मला 100% पहिल्यापासून पटत आहे, पण तरी मला भीती वाटायची. मग मी त्यांना असं म्हटलं संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला प्रतिपदेला, की म्हटलं महाराज माझ्या अंगात यायचं असेल कोणाला तर येऊ दे, काय बघा महाराजांची लीला आहे, अंगात येणं शब्द काढला तरी मला मरण पत्करावं लागेल, तर इतकी माझी वेळ होती. कोणाला यायचं असेल त्यांनी अंगात येऊ दे, पण मला खोटं म्हणता कामा नाही कोणी. नाही तर कसं की बापट या अंगात आले, अहो अंगात आले, साखर काढतात, हळद कुंकू काढतात, अमुक काढतात, तमुक काढतात, आणि पुन्हा पाठीशी गेलं की काय त्यांचं काय ते काय खरं असतं का हो, ते असंच असतं आणि ते तसंच असतं, वेगळ्याच असते प्रकार, असं पाठीमागे बोलतात. मला तसं चालणार नाही, कोणी यायचं असेल त्यांनी खरंच माझ्या अंगात आलं तरी चालेल, मला कोणी खोटं म्हणता कामा नाही. आणि मला सांगायला लागतं कामा नाही की मी तुळजापूरची आहे का कोल्हापूरची आहे का अंबेजोगाई आहे.
माझ्यातलं रूप सगळ्यांना एकच दिसलं पाहिजे, माझ्या अंगात आलं तरी चालेल. काय महाराजांनी लिहिली मला खूप, म्हणजे यांचं इतकं आश्चर्य वाटतं की भीती तर घालवली पण पुन्हा मी त्यांना दोन आटी घातलेल्या माझ्या मान्य केल्या की माझ्या मुखात सरस्वती बसली. एवढ्याच पुरती हा, बाकीचं मी खूप विसरते काय काय असतं माझं, पण ही सरस्वती माझ्या मुखात बसवली. कोणी खोटं म्हणू शकत नाही की आंबाड्यात कॅसेट लावले आणि तोंडानेच ते हावभाव चाललेत. आता आंबाडा पण तेवढा राहिला नाही, पूर्वी होता चेहऱ्याच्या दोन्ही बाजूनी दिसत होतं एवढं माझं होतं, केस होते खूप. पण खोटं कोणी म्हणू शकत नाही असं मात्र आहे, आणि मला सांगावं लागत नाही कारण मुखात दुसरी कुठलीही देवी बसू शकत नाही एका सरस्वतीशिवाय. काय महाराज आहेत बघा, आटी माझ्या मान्य केल्या आणि माझी भीती अजिबात घालवली. कधी मला म्हणजे कशाचीच नाही आता भीती वाटत, कशाचीच नाही वाटत. असे आपले महाराज आहेत, अशा दृष्टीचा परिणाम आहे. हे या भानामतीसारख्या मोठ्या मोठ्या बाधा महाराजांच्या दृष्टीमुळे नाहीश होतात. तसं आमचं घर महाराजांनी खूप छान केलं, स्वच्छ केलं. आम्हाला सोडायची इच्छा नव्हती पण नाईलाज होतो आपला काही वेळेला. मी मुलाला सांगितलं हे बघ, त्यांनी म्हटलं ना की फक्त सामान काढेपर्यंत थांबायचं, बाकी त्यांच्या ताब्यात द्यायचं, कारण आपल्याला भांडणं तंटे हे 5-10 हजार रुपये घेऊन करायचं काय, सोडून द्यायचं अगदी आनंदाने. म्हटलं त्यांच्या ताब्यात देऊन टाक घर, आणि मुलांनी ते ऐकलं तसंच केलं. त्यांनी आमच्या मालकाने दुसऱ्या मालकाला विकलं होतं, मग तो पाठीत लागला आम्हाला, म्हणजे सगळ्यांना जागा सोडा. आम्ही म्हटलं सोडू, सगळं सामान आमचं दुसऱ्या जागेत जाऊ दे, लगेच आम्ही तुमची जागा सोडणार. मलासुद्धा मुलांनी सांगितलं नाही की मी सामान काढून दुसऱ्या जागेत आलो, इतका आमचा मुलगा पण तयार. पण हे पराक्रम करण्यासाठी बुद्धी देण्याचं कामसुद्धा महाराजच करतात, हे त्याच्याबरोबर आहे. आणखीन की असं वागायचं ही बुद्धी महाराज देतात. म्हणून तुम्ही सगळ्यांनी रोज 11 माळा जप करायचं, बंधन ठेवा. आपल्याला मला आम्हाला पण सगळं खूपच सांभाळलं आहे, तसं तुम्हाला सगळ्यांना महाराजांनी सांभाळावं, आनंदित ठेवावं, ही सगळ्यांच्या तर्फे महाराजांना प्रार्थना. गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला पतित पावना नर हरे. हिरण्यकश्यपो महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर, तयचू तो फाडून उदर, मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षण्यासाठी तू जन्मला सस्तंबा पोटी, रूप अनुपम जग जेठे धारण ते करून. दात दाढा भयंकर, अयारोळे मानेवर, नेत्र जवे खदिरांगर, ब्रह्मांड दळू पाहते. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची अंगावर खिळती तिच्या. तुम्हा पण देवराया, लक्ष्मीनाथ दे पुढे यावया, अशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नर हरे. तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगतले संत, पुरविषी भक्त मनोरथ नाही न त्यासे म्हणसे कदा. त्या आपल्या बृदाशी जागाता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी अभय सुदय पांडुरंगा. गजाननाचे परम भक्त होते काही अकोल्यात, तयाच्या सदनाप्रत हमेशावे समर्थाने. चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाण, गोंडूलाला नंदन बच्चूलाल नाम ज्याचे. जिजीबाई पंडित अनेक होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विबोध हो. एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला. एक भक्त मलकापुरी विष्णूचा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरे समर्थ नावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला, हाच भास्कर होता झाला समाधीस्ता अडगावी. तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णू झाला होते बळ याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरे, भक्त विष्णूसाच्या घरी बोलवण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविल्यास ती साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहते.
ते समर्थ म्हणाले, भास्करा, सध्या तुम्ही मलकापुरा येत नाही, जाण करा, तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तजी फजित पावशील, याचा विचार करी खोलो, मी न बोललो काही तरी, दोरी सिद्धी दिल्या फार ताण, ती मज्जेत तुटत असे जाण, मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको. भास्कर बोले, त्यावरी काही असो मलकापुरे, चला विष्णूसाचे घरी हीच विनंती, गुरु राया, मी तुमचा लाडका, मशी धक्का देऊ नका, मी भरोसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा, ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज करे, चला आता स्टेशनावरी गाडीत बसाया करणे, ऐसा आग्रह करून घेऊन याला गजानन, मलकापुरा करण न्यावयासी स्रोते हो. भास्करानं विनवणी स्टेशन मास्तरा करून 12 जणांचा डबा त्याने खाली करविला. संतास्तव, महाराज तेथेच बसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा. डोळा चुकून भास्कराचा लीला केली आयशा रीती. जो डबा मोकळा केला तो त्याने सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यात. आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्याची फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसाचा अधिकारी तेथे आला. सत्वरे महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिऱ्या, अक्कल कशी जुना, जरा बायकांच्या डब्यात कसा येऊन कसा बसलास? हिसडा देऊन त्याच्या हातात तेथेच बसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती जिता मुळीनं त्याच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे, डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या समे. दोघे डब्या जवळ आले. तो मास्तराने पाहिले योगीराज शिरलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशारीती बोलला, तुम्ही जाऊ दे वेळेला, याच डब्यात बैसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हाते न होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरे, मी दिली आहे तार खरी ये विषय वरिष्ठाला, आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित, मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल तेच करा. स्टेशन मास्तराने आपली टोपी काढून बहु आदर दाखवणे विनंती केली, महाराज तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खालते, पुढे खटला भरला त्यांचे वरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठरांसाहेबांसमोर. त्यांनी फिरी घेतली, त्याची तारीख नेमिली, शेगाववरती भली चौकशीची स्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावच्यावर, डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पकार झाले साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. मग देसाई म्हणते, जठारास आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे आस म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणते, त्यात याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य, तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून खटला हा पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. ऐसे कथा भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलत झाले कर जोडून खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पा प्रत्यक्ष, तो विदेही पुरुष जाणा बंधनला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा वंदनीय अवघ्यात. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भले, ती पाहिजे दुरुस्त केली आज आपल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचार तो पोलिसाने. कारकुना म्हणते बोलावणे धाडा गजानना करणे, ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थासी म्हणे, चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मदधडीले बोलावण्या, बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तई बोलले गजानन, आम्ही न उठू येतून, तुझे पाहतो शिपाईपण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला तो ना सुटे कि मी त्याला. रक्त प्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. आता शी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ शिपाई तो त्या ठाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायला समर्थाशी आणावया. जठार म्हणते, तुम्ही जावे समर्थाशी घेऊन यावे, लोकाशी न जमू देवे बंगल्या भोवती
होते निरर्थक. इतक्या त्याला समाचार पोलिसात धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तासी बोलले, यावेळी पाहिजे नेसविले समर्था धोतर. असे सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्ताने ते टाकले सोडून समर्थाने रस्त्यात गेले. नागवे कचेरीत सवय होता भास्कर शिष्य जठाराने पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येत तुम्ही नागवे गावात का फिरता सदो देत हे काय बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाणं म्हणून विनंती आपण द्या हे सोडून नंगेपणा. ऐसे जठराचे भाषण घेतले स्वामीने ऐकून आणि केले हास्यवदन उत्तर त्याशी द्यावया. तुला काय करणे असी चिलीम भरावी वेगेसी उगीत नसत्या गोष्टीचे महत्व न द्यावे निरर्थक. हे ऐकता भाषण जठार गेले विरघळून जनरितीचे भान मुळीनं आता राहिले. हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. निजानंदी सदारत खचित आहे जीवनमुक्त नये लविता या प्रत गुन्हा विचारे किंवाही. देवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाणा परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग असे. अग्निदेव म्हणून ठेविले कुंडा वाचून तो कधी दग्ध सदन हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपणा आहे अग्नीचे समान म्हणून याचा शिष्यगणा आहे अपराधी. ये विषय वस्त्ररूपी कुंडा ठाई दरी हा ठेविला असता पाही तरी हरकत नव्हते काही सर्वांस सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठाराने चित्ती भला आणि हुकूम फरमाविला त्याने पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्याने म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठराम पुढे शेगावी. समर्थ म्हणती भास्करासी पुन्हा ऐशा आग्रहासी करशील का सांग मशे निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला मौन धरून बैसला. तेथून मंडळीने केला ऐशा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरथी न बसवयतुल कल्पांती विनाकारण कटकटी होती हे काय बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास भक्त बैलाच्या गाडीत बसवू लागले महाराज. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहता बशा नावाचा होता कुरुम गावीसाचा मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते आयुष्या रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा अम्मा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने स्वत्वर मनुष्य धाडीला पूर्ववासी. तो ऐशा रीती घडून आले मेहता बशा येणे आणि घाले अकोल्यास या भले समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास तो आला होता न्यावयास मेहता बशा करणे. तो मनुष्य भेटता क्षणी पुसू लागले मधुर वचने. त्या मनुष्या लागून मेहता बशा श्रोते हो तू न जावे कुरुमाला बैस आमच्या गाडीला आपण जो स्टेशनाला मीच आहे मेहता बशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संताला गुण कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरे. मेहता बशाच्या संगाते 2-4 यवन होते अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातः काळा मेहता बशा होता जेथे बसला महाराज आले तयास्थला निजलिले करून. मेहता बशते धरून केस समर्थाने ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विभूद हो यवन जातीचं जन्मन काही न केले नवल जाण. यवनाचे अडदांडपणा नाही अजून गेले रे. या अडदांडपणाने तत्वाघात होईल जाणे. मृत्युलोकेचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहता वाय नाव त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमावावं तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर त्याची नाही तुला खबर म्हणून तुझ्याला ताडिले. ऐसा मेहता इशारा मेहता बशा तोशला करा साधूच साधूच्या अंतर जाणता ते निसंशय. जेव्हा मेहता बशा ते ताडिले ते संगतीचे यवन भले कावरे वावरे होते झाले तो प्रकार पाहून मेहता बशा बोलला त्याशी तुम्ही न राहावे अम्मा पाशी जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाणं केले चौघे निघून तो द्यावे असी आमंत्रण बच्चूलाल पातना. म्हणे उद्या दयागना यावे तुम्ही भोजना या दासाच्या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी टांग्यात बसवणे समर्थाप्रत मोठ्या थाटाने मिरवीत निज सदना आणले. परी समर्थ टांग्याखाली उतरले नाहीत मुळे तेने मंडळी चिंतावली म्हणे काना उतरती हे.
तसाच तांगा नेला परत. बापूरावाच्या सदनाप्रत मंडळी पडली घोटाळ्यात. समर्थाचे का केले, काल आमंत्रण घेतले, अजा तांग्याखाली नाही उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्या तो होता एक धूर्त, तो बोलला अवघ्या प्रत. मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. मेहताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण. आता ते दोघाशी बसून एका तांग्याशी म्हणजे ते निश्चयशी उभयताई येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघालाही मिरवीत नेले. मेहताबशाला उतरविले मंदिरात जवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी ते गेले अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग मेहताबशा लोकास म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तई शेख कडू बोलला त्या मेहताबशा फकीराला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबशी जावे जाणं काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताबशेके कडोशी बोलता झाला प्रेमेसी आग्रह नका करू मसी या गोष्टीचे श्रोते हो. गजाननाचा हुकूम झाला मजशी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही असला मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईले. माझे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. फुले देऊन मशिदीची तुम्ही नका वाढवू साचे. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊन मशिदीचे एकच असाचे. आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करा याचा मनुष्यपणा टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देमापासून निर्माण असते झाले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुने. परी विधर्म्याच्या ठिकाणी प्रेम अलोट होते हो. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेले पुन्हा नैकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनाने. पहा मेहताबशाला दरी ताडीते झाले साक्षात्कारी. परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो. शहा लागे घेतल्या विना भोजना न गेला योगी राणा. हे बुद्धे म्हणणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांत एक होती साची. तिला भानामतीची बाधा होती विबोध हो. मळवट्यावा घटकेत घटके माझी कंठी तात. घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अप्रंपार. कधी दांडीवरील चीर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासाने ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होणे. अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाण त्याला. आणलेहून अकोल्याला परी न झाला उपयोग. खर्च झाला अतोनात गुणनाला किंचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला. केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा. तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला हे दडून तेथेच का ओरडून दिमाग दाखवावा कोल्ह्याने. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावे भले. गुरुरायाई ओंगळी घाण भानामतीची. ऐशी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले निज कृपे करून बापूराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची. नाही किमत माकडाचे सिंहाच्या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सुडिले डोकावून पाहू लागले. आतील जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्याची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंह महाराज विचारते अरे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असते. आणखी तीर्थे आहेत की तेथे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडले स्नान मी का राहू तसाच जाण. या तीर्थाने मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्याविना मी न येथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती खरोखरी आहे पिसा. शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणीत. श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारो कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागल्या पाहवारी त्या विहिरीचे ते धवा. लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे.
गंगा यमुना गोदावरी वरती आली आयेकरे स्नान साधाय अवसरी या पुण्य सरितेचे भाविकाने केले स्नान निंदकाने खाली मान घातले तो पाहुण प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आणती मनी ते ते पूर्वी चक्रपाणी त्यांच्या वाणीला गुणे असत्यता न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परीत झाले विहिरीच्या त्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या नरसिंहजीशी भेटून निघून गेले गजानन शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी स्वस्ती श्री दासगुण विरचित गजानन विजनामे ग्रंथ तारको भवाब्रित भाविक भक्तांकरणे शुभम भवतो श्री गजाननार्पणमस्तु इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आता आठवलं म्हणून पाण्याचं पण तुम्हाला एक अनुभव सांगते। काही काही वेळेला आपण आपले म्हणून म्हटलं ना तरी त्यांच्याजवळ काय बोलतो ह्याचा विचार नाही करत, असं माझ्या बाबतीत घडतं। फार वर्ष झाली त्याला चिंचवडचे एक पवार म्हणून आहेत, ते महाराजांचे म्हणजे तसे वयाने लहान होते तर ते भक्ती करायचे आणि माझी त्यांची भेट झाली पालखीच्या निमित्ताने झाली। त्यावेळेला पालखी सगळीकडे हिंडत होती महाराजांची, तर ते मला म्हणले जर का आपल्याकडे पालखी आणायची झाली तर काय काय करायला लागेल। म्हटलं आधी संस्थांची परवानगी काढावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला पालखी आणू नाही शकत, बोलवलं की आले असं नसतं म्हटलं। मग आम्ही संस्था म्हणजे शिवशंकर पाटलांना भेटून त्यांनी एकदा परवानगी दिली, ते सगळं लेखी करावं लागतं त्याशिवाय पालखी नाही येत। आणि किती लोक ते माहिती का, हजारो म्हणजे सहज हजार बसतील एवढी त्यांची कंपनी नंतर निर्माण झाली एवढे लोक। महाराजांचं लक्ष त्या पवारांच्याकडे गेलं, महाराजांचं एवढ्याशा खोलीमध्ये म्हणजे तुमचं स्वयंपाकघरसह मोठंच असेल एवढ्या खोलीमध्ये त्यांनी एक मशीन टाकलं, ते स्क्रू वगैरे पार्ट रेडिओचे वगैरे करायचे ते घ्या असं ना कारखाना, एवढ्या टोपलीत जुनं मटेरियल आणायचं आणि त्याचं तयार करण्याचा त्यांनी उद्योग सुरू केला। आणि तो आता यांना मी पाहिलं तर तेवढीच खोली आणि एकच मशीन होतं, दुसऱ्या वर्षी गेले तर दुसरी खोली निर्माण झाली, वाढत गेलं त्यांचं आणि पालखी आणली त्यांनी, हजारो लोक जेवत आहेत आणि सगळ्यांना जळगावहून फुकट केळीची पानं आणली होती, सगळ्या लोकांना जेवायला केळीची पानं आणि खूप थाटा माटा सगळं चाललं होतं। महाराजांचं लक्ष गेल्यावर काय पाहिजे हो, मग त्यांचं इतकी कंपनी वाढली। तुम्हाला सांगते एका कंपाऊंडमध्ये सगळे पालखीचे लोक एका वेळेला जेवायला बसले होते, एवढं मोठं रिकामं कंपाऊंड आणि कंपनी तर खूपच मोठी, म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या खोल्या अशा 3-4-5 होत्या, एवढी कंपनी त्यांची वाढता वाढता वाढत गेली आणि तिथे दरवर्षी पालखी यायची। तर आता माझं त्यांचं खूपच जवळचं झालं नातं, मग खूप वेळा ते मला बोलवायचे, मला कुठे मी असेन तिथून घेऊन जायचे, किती वेळा तरी 2-4 वेळा त्यांनी गाड्या आणल्या, मग त्यांनी मला गाडीत घेऊन त्या मोऱ्याचं गोसावीचं तिथे दर्शनाला जायचं, मगच ती गाडी वापरायची। इतकं त्यांचं अजून संचं आमचं नाही असं नाही बरं का, चांगलं आहे। तर तुम्हाला सांगते अशी परिस्थिती दिली, ते म्हणाले मला मी त्यांना ना खूप काय काय सांगायची की अहो शेगावच्या गुरुजींची पूजा करायला मिळाली तर करावी, कारण काय आपण गुरुजींची पूजा कधी करत नाही ना आणि वसंत पंचमीला गुरुजींची पूजा करण्याचं महत्त्व असतं। आपण कधी सत्यनारायण म्हणाला की गणपतीच्या देवळ्याला बोलवलं पूजे सांगायला गुरुजींना की त्यांची पूजा करा म्हटलं की नुसतं आपलं गंधात अक्षतामध्ये उडवतो एखादं फूल उडवतो त्यांच्या हातावर देतो दक्षिणा दिली नमस्कार केला की झालं त्यांची पूजा। व त्यांची पूजा करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण ते देवापर्यंत पोचलेले असतात,
ते म्हणले तुम्ही सांगा फक्त आपण काय करायचं तुम्हाला सांगते. मग आम्ही पुन्हा त्यांची परवानगी काढली संस्थानकडली की आम्हाला गुरुजींची पूजा करायची आणि केव्हा उत्सव असतो आणि आम्हाला जास्तीत जास्त गुरुजी केव्हा मिळतील. अर्थात त्यांनीच ते सगळं काम केलं पवारांनी. आणि मग आम्ही तिथे गेलो. 30 गुरुजी होते स्वतंत्र सगळी एका खोलीमध्ये हॉलमध्ये सगळी तयारी केली समोर सगळे. खूपच थाटा माटात ती पूजा झाली. गंध अक्षत गंध मी स्वतः एवढं गंध उघडून दिलं केशर कापूर वगैरे घालून. मला सुद्धा मग काय करायला उत्साह येतो ना. आपण घरी कशाला एवढं करत बसतोय आणि यांच्या घरी मला सगळं करायला मिळायचं. आणि तुम्हाला सांगते चैत्राचा महिना होता तेव्हा त्यांच्याकडे शतचंडीचं अनुष्ठान असतं म्हणजे यज्ञ असतो. तर आम्ही तिथे गेलो म्हणजे मला त्यांनी सांगितलं तुम्हाला मी चैत्राचा महिना असला तरी मी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार आहे. मी म्हटलं अहो मला उन्हाळ्याचा खूप त्रास होतो आणि शेगाव म्हटलं की भयंकरच ऊन म्हणजे त्याची गणनाच नाही करता येत एवढा उन्हाळा तिथे असतो. मला नका तुम्ही नेऊ. नाही नाही म्हटले तुम्ही आमच्याबरोबर यायलाच पाहिजे म्हणून ते मला घेऊन गेले. घेऊन गेले तर आम्ही जाता जाता ते काय गाव आहे बरं तिथे ना हार खूप छान मिळतात. नगरजवळ आहे ते खूप म्हणजे खूपच आणि स्वस्त पण खूप असतात. सुप तर त्या 50 रुपयाला आम्ही 3 हार मोठे मोठे घेतले. आणि एवढे मोठे हार घेतल्यामुळे त्यांनी छोटे पण हार आम्हाला तसेच दिले. म्हणजे 2-3 करंडे आमच्या एवढे हाराच्या झाल्या. आता आम्ही शेगावला येऊन पोचलो. ते सगळे हारांचे करणे माझ्या खोलीत ठेवले. मला स्वतंत्र खोली. अहो खोली किती स्वतंत्र असली तरी ते गरम व्हायचं ते होणारच आहे. तर मी मला म्हणाले की त्याने इकडे तिकडे जरा बघितलं आणि मला म्हणले ताई इथे ना पाणी नाही आहे आंघोळीला आपल्याला नागझरीला जावं लागेल. तुम्ही काय करणार म्हणजे आता तुम्ही कराल तर मला कारण भाग आहे. मी काय ते पाणी नाही निर्माण करू शकत. पण आत्ता 15 मिनटं मी येणार नाही कारण आता 8:30-9 झाले. ऊन खूप सुरुवात झालेली आहे. मी इथे 15 मिनटं पलंगावर बसणार आणि मग येणार तुमच्याबरोबर कुठे न्याल तिथे आंघोळीला. ते म्हणले ठीक आहे. म्हटलं तुम्ही पाणी चहा पाणी काय तुम्हाला करायचं ते करा मला काहीच नको आहे. मी फक्त बसणार आहे पलंगावर. आणि मी बसले. त्यावेळेला माझं असं काय चंबुकाबाळं जास्ती बरोबर नसायचं. एका दुसरी साडी पिशवीत घातली की चालले. तर मी बसले पलंगावर. पलंगावर बसले आणि महाराजांना बोलायला लागले अहो महाराज तुमच्याकडे यायचं आणि आंघोळीला नागझरीला जायचं का गोमाजीबाऊंकडे. आम्हाला काय माहिती तुमच्याकडे पाणी नाही येते. आम्ही नसतो आलो आत्ता कारण त्यावेळेला तुकाराम बीच का काहीतरी होती म्हणून. अहो काय तुम्हाला सांगू वर्णन. बघण्यासारखे लोक ते असे पांढरे शुभ्र कपडे घातलेले टोप्या घातलेले आणि कीर्तनाला काय दाटी सगळे लोक आणि असे पांढरे शुभ्र आणि सगळीकडे असे पंखे लावलेले गोपाळबुवांचं कीर्तन चाललेलं. आणि आम्ही कंपाऊंड म्हणजे आत शिरलो बघायला नुसतं तर त्यांचं कीर्तन सुरू होतं. आणि आम्ही तर ते आंघोळीला पाणी नाही. मी आपली खोलीत जाऊन बसले. परत थोडा वेळ मी बसले बोललं महाराजांच्या जवळ की आम्ही काय नागझरीला जायचं का आंघोळीला. मला काय माहिती मी नसते आले. तुम्हाला सांगते की मी त्यांना म्हटलं एवढी गर्दी आहे दर्शनाला कसं यायचं हो तुम्हाला. तुमच्या दर्शनाला यायचं झालं तर एवढ्या गर्दीतून लोटा लोट करून जावं लागतं. तुम्हाला माहिती माझा स्वभाव मला नाही आवडत. पण यावं तर लागेल ना आता इथे आलो तर. तसं कसं राहून चालेल. लोकापदासाठी आपल्याला किती गोष्टी कराव्या लागतात. आंघोळ करावीच लागेल नाही तर लोक म्हणतील काय बाई आहे इथं येऊन आंघोळ न करता दर्शनाला गेली. मला चालेल मला चालेल पण लोकापदासाठी मला आंघोळ करावी लागेल. मग मी कशी काय आंघोळ करणार आणि दर्शनाला कशी येणार पारोशाने. हे दोन्ही प्रश्न निर्माण झाले. महाराजांनी मला सांगितलं तुम्हाला सांगते की मी विहिरीवर बसलेला आहे आणि मी यज्ञाच्या जवळ आहे. यज्ञाच्या तिथे बसलेला आहे म्हणजे तुला तिकडे आत जाऊन दर्शन घेण्याची जरूर नाही. मी यज्ञाच्या इथे आहे तिथे आलीस तरी चालेल असे संकेत दिले आणि मी मला ते कळून गेलं.
आणि मी बसलेली होते पलंगावर. हे आले की पवार म्हणले की अहो चला ताई आपल्याला जायचं ना आता नागझरीला. म्हटलं हो चला ना. तर म्हणे साडी बिडी घेतलं का? आवडलं घ्यायचं आहे काय? त्याच्यात एकच साडीचं पिशवीत आहे त्या चला उचललं की निघालो. त्यांनीच पिशवी घेतली आणि चला म्हणले. पण त्यांच्या मनात काय आलं कोण असतो? मला म्हटले तुम्ही नळ उघडून पाहिला का बाथरूममधला? म्हटलं नाही. अहो तुम्ही नाही सांगितलं पाणी मी कशाला जाते आतमध्ये? त्यांनी म्हटले ते मी बघतो हो नळ उघडून. नळ उघडून बघतात तर धोधो पाणी नळाला आले आणि ते अजूनपर्यंत संपलेलं नाही. आता शताब्दी झाली तेव्हा लाखो लोक रोज होते पण पाण्याचा अजिबात कुठे तोटा संस्थांमध्ये आला नाही. बाहेर 15-15 दिवसांनी पाणी येत होतं आणि संस्थांमध्ये लोक लाखो लोक रोज जेवत होते आणि आंघोळी करत होते. पाण्याचा तोटा आला नाही. मला नागझरीला जावं लागलं नाही. मला तिथल्या तिथे आंघोळ करायला मिळाली. आणि मी ह्या दोन्ही गोष्टी ह्या लोकांजवळ चर्चा केली नाही की मला महाराजांनी सांगितलं आहे की मी विहिरीवर आहे आणि यज्ञाच्या तिथे आहे. मी आपली आंघोळ केली, किल्ली घेतली आणि गेले जायला लागले तर एवढी लोक कीर्तन ऐकायला बसले. थोडेसे कान तिकडे गेले आणि मग लक्षात आलं की आपल्याजवळ हरांच्या करंड्या आहेत आणि आपल्या खोलीतच आहेत. मग आता ते पालखीवर शिपाई यायचे त्यामुळे माझा थोडासा ओळख झालेली होती. मग त्या मोहन म्हणून आहे त्याला म्हटलं इकडे आहो जरा. तसे म्हणे काय हो? म्हटलं ही किल्ली घ्या, आमच्या खोलीत जा आणि तिथे हराचे करंडे ठेवलेले आहेत, 3 करंडे आहेत, तर तुम्ही ते सगळे इकडे घेऊन या. तुम्ही तुमच्याबरोबर माणसं द्या. तुम्ही म्हणे चला माझ्याबरोबर. मला म्हटले, मी म्हटलं मी किल्ली दिली ना तुमच्याजवळ, तुम्ही जायचं आणि ते करंडे घेऊन यायचं. मला काय माहीत नाही, मी काही येत नाही. मी तिथेच थांबले. त्यांनी तिन्ही करंडे आणले, उघडून बघता तो काय फर्स्ट क्लास हार तुम्हाला सांगते. मला ते म्हणले शिपाई तो की म्हणले ताई तुम्ही चला हा हार मोठा आहे, हा गोपळ बोना घालू, कीर्तन करतायत त्यांना. अहो म्हटलं मी कुठे येतं एवढ्या लोकांच्यातून येणार. तुम्ही जा म्हटलं आणि तुम्ही घाला, तुम्हाला मी घेऊन जातो आणि तुमच्या हस्ते गोपळ बोना हार घाला. काय योगा योग आहे बघा. मी गेले आणि हृदास्तपणे गेले. आता मिळते घालायला तर कशाला नाही नाही म्हणायचं. गेले त्या गोपाळगुवांना हार दिला. त्याच्यातनं नंतर उरलेले 4-5 हार मी म्हटलं आता ह्याचं तुम्ही रामाच्या देवळात जा, राम लक्ष्मण सीता यांना सगळ्यांना घाला, पलंगावरच्या महाराजांना घाला आणि विठोबा रखमाईला घाला. तुम्हाला जे काही योग्य दिसेल तुम्ही ते करा. आणि मला महाराजांनी सांगितलं तर मी यज्ञाच्या तिथे आहे म्हणून मी इकडे तिकडे कुठेही न जाता यज्ञाच्या तिथे गेले. आता मला गर्दी नको आहे म्हणून महाराजांनी काय केलं असेल? एवढे भटजी यज्ञासाठी आलेले 30 भटजी, दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणाहून भटजी बोलवतात दरवेळेला, तर ते भटजी त्यांचं मध्यंतराचं वेळ झाली होती म्हणून सगळे चहा पाण्यावर गेले होते आणि फक्त देशपांडे आणि नांदेडकर दोघंच तिथे होते. मी गेले समोरच्या दाराशी उभे राहिले, महाराज समोर होते. म्हटलं हा महाराज, म्हणजे मला थोडंसं गैवरून आलं की आपल्यासाठी महाराज किती करतात, आपण काहीच करत नाही. आणि ह्यांनी मला सांगितलं मी इथे बसलेला यज्ञाच्या इथे म्हणून आणि विहिरीवर बसले तर पाणी खूप आलं आणि यज्ञाच्या इथे बसले सांगून म्हणजे मी दर्शनाला आले. म्हटलं आमच्यासाठी तुम्ही किती त्रास घेता, मला गहीवरून आलं तुम्हाला सांगते. आणि इथे मुळीच माणसं दाटीने ठेवली नाही की तुला असा प्रश्न पडायला नको की इथे आत कसं जायचं. मला त्यांनी परवानगी दिली, तिथून मी नमस्कार केला महाराजांना की माझं काम झालं, महाराजांचं दर्शन गर्दी न असता मला झालं. असे आपले महाराज. नळाला पाणी आणलं ते अजूनपर्यंत ते आहे तसं पाणी आहे तुम्हाला सांगते. अशी लीला करतात. तुला नागझरीलाच पाठवत नाही, तू इथेच कर आंघोळ म्हणतात. खरं म्हणाला ते मालसुद्धा कसं तरी वाटतं की आपण काहीच करत नाही तरी ह्यांचं लक्ष आपल्याकडे असतं म्हणून तुम्ही करा म्हणजे आणखीन तुमच्याकडे जास्त लक्ष देतील. असे आपले महाराज आहेत. त्याच्यात अजून एक मला ना सांगायला लागला की खूप सांगायचं असतं. आता 18वा अध्याय येईल, याच्यात आम्ही शेगावला, आमचं मंडळ दरवर्षी शेगावला जातो. बरेच वर्ष 35 वर्ष झाली दरवर्षी आम्ही जातो, सगळे बरोबर जातो, 35, 40, 42, 45 अशी लोकं आम्ही असतो. तर 2008 सालची गोष्ट आहे. मला थोडंसं म्हणजे
बीपी आणि शुगर दोन्ही निघाली. ती सख्खीच भावंड आहेत, बरोबरच असतात आणि कधी सोडत नाही. शेवटपर्यंत आली एकदा की तशी ती मला येऊन बसली. मला त्याचा खूप त्रास त्याने दिला आणि अजून सुद्धा त्रास देतात, पण मी सुद्धा चिकटूनच आहे की बसा, तुम्हाला किती बसायचं तेवढं चिकटून बसा मला. पण त्यावेळेला मला खूप थकवा आला होता आणि आम्ही शेगावला जायची तर आमची तारीख ठरली. आम्ही गेलो, त्यावेळेला होता नाताळ, त्यामुळे नाताळच्या लोकांची इतकी गर्दी न तिथे अशी मगाशी सांगितल्यापर्यंत लाखो लोक आलेले होते. आम्ही गेलो, आम्ही आधी खोल्या मिळतात आम्हाला गेलो की, तर खोल्या घेतल्या, तिथे राहिलो सगळं. सकाळी 5:30 आम्ही मंदिरात जातो कारण महाराजांची काकण आरती चाललेली असते. 5:30 ते 7 महाराज पलंगावर आणि विठोबाच्या समोरच्या पादुकांच्या तिथे हजर असतात. हजर असलेले सुद्धा मी स्वतः पाहिलेत, 2 पाहिलेत. मांडा घालून छानपैकी बसलेले असतात, चिलीम असते एका हातात आणि बसलेले असतात. इतर वेळेला तर एक पाय वरती घेऊन बसतात, पण नेहमी ते मला त्या विठोबाच्या समोर ना मांडा घालून बसलेले असतात. तर आम्ही गेलो, 7:45 तर आम्ही त्या पादुकांच्याच तिथे होतो. मला असं वाटलं की आपल्याला महाराजांनी सूचना करायला हवी होती की तुम्ही आत्ता येऊ नका, इथे खूप गर्दी आहे म्हणून. पण आमचं भाग्य वेगळ्याच काहीतरी गोष्टी घडायच्या होत्या. त्यावेळेला काय झालं, बॉम्बस्फोटाची खूपच धूम उडालेली होती त्यावेळेला, म्हणून संस्थानला धमकी मिळालेली होती की केव्हाही आम्ही काही करू तुम्ही सावध राहा. म्हणून संस्थानी काय केलं होतं की कुणीही फुलं व्हायची नाहीत महाराजांना, कुठेही कुणीही फुलं व्हायची नाहीत, हार घालायचा नाही, कारण हारात पण काहीतरी ठेवलं असलं कुसपून नसतं का, नशी कटकट व्हायची, त्यापेक्षा हार कुणीच घालायचा नाही. त्यामुळे आमच्याजवळ तुळशीपत्रसुद्धा नाही. असे आम्ही गेलो आणि आधी आत कंपाऊंडमध्ये शिरलो महाराजांच्या महाद्वाराच्या. तिथून ही गर्दी, बापरे, आता आमची टाईम जाणार. महाराज 7:00 आंघोळीला जातात असं माझं लक्ष सगळं महाराज आंघोळीला जातील याच्याकडे होतं. तर आम्हाला 6:30 तेव्हा आम्ही त्या ओसरीपर्यंत पोचलो. आता तो दोर घेऊन दारामध्ये उभा असताना माणूस दोर लावलेला की लोकांना आत सोडायचे. मला त्याने पाहिल्याबरोबर, आता इतकी वर्ष जात असल्यामुळे चेहऱ्याने ओळखतं, तर त्याने मला या म्हटला. मी संधीचा फायदा घेतला, मी निघाले. त्यावेळेला माझा काय प्रॉब्लेम चालण्याचा विशेष नव्हता, निघाले बरोबर. आमची सगळी मंडळी, 42 आम्ही सगळे होतो, त्या सगळी माझ्या पाठोपाठ आली. आणि इतकं आश्चर्य की आमच्या माणसांशिवाय एकही माणूस बाहेरचा नाही, अशी त्या महाराजांच्या समोर जागा रिकामी महाराजांनी ठेवली होती. आम्ही सगळे आत गेलो आणि मी धोनीला हात लावून नमस्कार करून, आणि ते दार उघडतात केलं की बारकी दिंडी आहे ती उघडली. आम्ही आत गेलो आणि आमच्याबरोबर पुण्याचे बडवे म्हणून असतात, ते विठोबाच्या जवळ उभे राहिले दर्शन घ्यायला. मी पादुकांच्या इथे आणि आमचे भालेराव म्हणून ते माझ्याजवळ, दोघं जण मला भालदार चोपदार राहिले होते माझ्याजवळ. तर मी आमच्याजवळ तुळशीपत्र पण नाही हां, तर मी त्या बडव्यांना म्हणते, अहो उभे काय राहिलात, विठोबा रखमाईला हार घाला ना. अहो आमच्याजवळ काहीच नाही, ते माझ्याकडे बघायला लागले. म्हटलं अहो बघता काय, विठोबाला रखमाईला हार घाला. 6:30 7:45 तर माझं लक्ष असं करता करता ती चौकट आहे ना, त्या चौकटीच्या कोपऱ्यात गेलं. त्या कोपऱ्यामध्ये एवढं मोठं गाठोडं कुणाचं तरी होतं, कसलं तरी होतं. आपण काय दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नाही, तरीसुद्धा मी ते गाठोडं पुढे ओढून घेतलं. अंगात ताकद नाही तरी ओढून घेतलं. ते सोडून बघते तर त्याच्यामध्ये 2 फर्स्ट क्लासपैकी हार निघाले. मी त्या बडव्यांच्या हातात दिले, म्हटलं घाला हो लवकर विठोबा रखमाईला, मी तुमच्या पाठीवर हात ठेवते, कोण आलं ना तर मी निस्तरीन म्हटलं. पण लगेच घाला म्हटलं तुम्ही विठोबा रखमाईला. त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की एकादशी आपल्याला पण विठोबाला हार घालायला मिळाले. मग त्यांनी हार घातले, मी ते पुन्हा गाठोडं गुंडाळून घेतलं, पलंगाच्या तिकडे चला म्हटलं, आणि जितक्या लवकर पळतच गेलो जसं काही, आणि पुन्हा गाठोडं उघडते तो 6 फुटी हार त्याच्यात पांढरा शुभ्र, एवढाले गुलाबाचे गुच्छ होते. दोघांना त्या सेवेकऱ्याला आणि यांना बडव्यांना म्हटलं घाला हो तुम्ही, मी आता बाहेर उभी राहते, पण महाराजांना हार घालून टाका आणि आता महाराज आंघोळीला जायची वेळ झालेली आहे, मी बाहेर उभी राहते.
मी बाहेर जाऊन उभी राहते तर महाराज आले आंघोळीला जायला, म्हणजे माझ्या समोरून गेले जय गजानन असं म्हटलं. महाराज गेले, भटजी आले त्यांच्याबरोबर होते घागर घेऊन पाण्याची. सगळे लोक म्हणले काय झालं, म्हणे अहो महाराज गेले आता आंघोळीला, म्हणे आता आम्ही काय करू, म्हणे कोणी जप करा, कोणी पारायण करा, कोणाला काय जशी भक्ती वाटत असेल तसं त्यांनी करा, तुम्ही काय करणार. म्हणलं माझं काहीच ठरलेलं नाही आहे, माझं काय मनात येईल ते मी करणार, इथे बसायचं तर बसेन. तर मी काही न घडेल ना तसं घडतं तसं त्या पारणाच्या तिथे एक मागे अशी भिंतीला एवढी एवढी पुढे आलेली भिंत थोडीशी आहे, त्या कठड्यावर मी बसले. एवढंसंच आहे, मी बसू शकत नाही तरी बसले. बसल्याबरोबर डोळे मिटून घेतले. मला आवडत नाही, मी खरं लोकांना सांगत असते की तुम्ही डोळे उघडे ठेवून देव महाराजांना बघा, पलंगावरच्या महाराजांना तुम्ही सतत डोळे उघडे ठेवून बघा. जेव्हा एकटं स्वतंत्रवर बसतो तेव्हा डोळे मिटून त्यांचं रूप आपण आठवायचं असतं, पण आधी त्यांचं रूप भरून घ्यायचं ह्याच्या. तरी मी इथे डोळे मिटले आणि बसून राहिले, माझं शरीर इथे राहिलं आणि मन माझं जिथे महाराज आंघोळीला गेले तिथे गेलं. आणि असे छानपैकी कट्ट्यावर एक मोठा चौरंग एवढा मोठा, त्याच्यावर महाराज बसलेत, एक पाय खाली एक पाय वर आहे त्यांनी असं बसलेत. दोन्ही बाजूनी दोन गुरुजी आंघोळ घालतायत, एवढं मोठं गंगा तांब्याचं आहे पाणी भरलेलं, पंचामृत घालतायत. मी पाहते डोळ्याने इथे बसले, बाजूला सरकून सरकून अशी बसले. म्हटलं अहो महाराज तुमची काय आंघोळ चालली आहे, तुमची आंघोळ होणार केव्हा, सजावट होणार केव्हा आणि तुम्ही लोकांना दर्शन देणार केव्हा? बघितलं का बाहेर लाखो लोक तुमच्या दर्शनाची वाट पाहतात. तुम्ही असं करा ना की काहीतरी लोकांच्या अंगावर टाका, लोकांना कळलं नाही तरी मला कळेल की तुमचा प्रसाद लोकांना मिळाला. अहो महाराज ऐकतात आपलं. महाराजांनी काय केलं, त्यांच्या डोक्यावर ते आंघोळ घालताना पाणी पडत होतं, दांब्याने ओतत होते गुरुजी, ते त्यांनी तोंडात साठवलं आणि सगळ्यांच्या अंगावर असं करून सगळ्यांच्या अंगावर फवारा टाकला. म्हणजे आसाराम बापू तो रंगाचा कसा तो असं असं रंग टाकत होते ना, पंचरंगी बायकांच्या अंगावर खरंच टाकत होते. मी पाहिलेलं आहे एवढ्या उंच कठडा आणि त्याच्याखाली टाक्या रंगाच्या भरलेल्या आणि नुसतं असा तो पाईप फिरवला ना की रंग उडत होता. इथे असं टी व्हीवर दाखवलं होतं म्हणून माहिती आम्हाला. पण आमच्या महाराजांनी मुखामध्ये तो पाणी साठवून आणि ते लोकांच्या अंगावर असं फवारा टाकला, असे आमचे महाराज आहेत. मला खूप समाधान झालं की लोकांना तुमचा प्रसाद मिळाला. लोकांना नाही समजलं तर नाही समजलं, त्यात काय मोठं. आणि बघते तो गंगाळ्यातलं पाणी संपलं, म्हटलं अहो गुरुजी मला एक तांब्यावर पाणी द्या बरं का, मी ना महाराजांच्या पायावर घालते, मी बाकीचं काही करत नाही, तुम्ही मला एक तांब्या द्या. मग त्यांनी मला तांब्यावर पाणी दिलं, मी दोन्ही हाताने महाराजांच्या पायावर घातलं. मग तिथे नॅपकिन होता म्हणून टिपलो, चंदनाची पावडर थोडीशी दोन्ही पायावर घातली आणि महाराजांना म्हटलं महाराज आज ना मी तुमच्या इथल्या कंपाऊंडमधली बोकळीची खूप फुलं आणली. महाराजांच्या कंपाऊंडमध्ये बोकळीचे झाडं आहेत, मला नेहमी सवय होती एखाद दुसरं तरी फूल मिळालं की त्यांना नेऊन व्हायचं, तर आज मी ना तुम्हाला व्हायला खूप फुलं आणलेत, मी वाहणार आहे तुमच्या पायावर आता, पण तुम्ही लगेच उठाल आता, तुमचं काय आंघोळ झाली, मग मी या फुलांचं काय करू. ते म्हणाले मी पाणी कसं टाकलं तशी तू फुलं टाक. म्हणलं ठीक आहे. आणि मी ओंजळीने त्यांच्या पायावर बोकळीची फुलं घातली, ओंजळीने इतकी फुलं नेली होती. आणि मी म्हटलं हो महाराज मी सगळ्यांच्या अंगावर टाकीन खरी, पण एक तरी भक्त मला असा मिळाला पाहिजे की मला बोकळीचं फुल मिळालं, कारण हे सगळ्यांना कळणार नाही आहे. बोकळीची फुलं पडतील ते लोकांना काय माहिती की अंगावर पडलं काहीतरी म्हणून झटकतील, पण एक तरी भक्त असा मिळाला पाहिजे की मला बोकळीची फुलं मिळाली. महाराजांनी मान हलवली आणि जाऊन बसले सजावट करायला, म्हणजे जिथे तुम्ही आता दर्शन घेता तिथे जाऊन बसले. मग मी त्यांच्या पायावर वाहिलेली फुलं घेतली आणि अशी जास्तीत जास्त लोकांच्या अंगावर पडू म्हणून असा जोरात हात करून अशी घेऊन आणि अशी टाकत होते. मी जिथे मांडी घालून बसलेली आहे त्या कठड्यावर, तिथे माझ्याजवळ बसले होते आमच्या मंडळातले दोन बायका, हे दोघं जण भालदार चौबदार. त्यांना असं वाटलं की ताई असे काय हात करतायत, म्हणून त्यांनी मला हलवलं
की अहो ताई अहो ताई, एवढं काय झालं? ते म्हणे अहो तुम्ही अशा काय हात करता? म्हणे अहो तुम्ही मला जागं केलं, अजून माझी थोडीशी फुलं राहिली. ते म्हणे कसली फुलं? म्हटलं मी भपळीची फुलं टाकत होते. एवढ्यात आमच्या मंडळातलीच एक बाई महाराजांच्या कंपाऊंडमधली भपळीची फुलं वेचायला गेली ती. मी भपळीची फुलं टाकत होते आणि मी म्हटलंय महाराजांना एक तरी भक्त मला मिळाला पाहिजे की मला भपळीचं फुल मिळालं. असं म्हणता क्षणी त्या बाई फुलं घेऊन येऊन माझा हात उघडून माझ्या हातावर फुलं ठेवली की मी भक्त आहे, मी मला फुलं मिळाली महाराजांची. काय महाराजांची लीला आहे बघा. आणि नंतर मग ही सगळी आता सगळ्यांना उत्सुकता होती की तुम्ही असं कसं महाराजांच्या तिथले भपळीची फुलं काय 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 आम्हाला सगळं सांगा. मग मी जाऊन आम्ही ओसरीवर बसलो. ओसरीवर बसून आम्ही नेहमी महाराजांना दुधाचा नैवेद्य अर्पण करतो. मसालेदार गरम केशर बिशर घातलेलं 5 ग्लासपैकी दूध. मग ते सगळ्यांना वाटण्याचं काम माझं असतं, कारण बाकी सगळी लोकं लाईनीतून दर्शनाला जातात, मी कुठेच जात नाही, मी तिथे आपली बसून राहते. तर मी ते एकीकडे दूध वाटत असते. तर मी एका बाजूला सरकून अशी बसलेली होते, म्हणजे त्या बाकडं टाकलेलं असतं ना त्या बाकड्यावर एका बाजूला. आणि ह्यांच्या पर्स माझ्याजवळ सांभाळायला दिल्या की आम्ही दर्शन घेऊन येतो, तुम्ही सांभाळा. एकीकडे दूध देतो तर ह्याचा सांभाळ करायचा. तुम्हाला सांगते की त्यांचा मुलगा ज्यांना पोळीची फुलं मिळाली त्यांचाच मुलगा आला आणि मला म्हणला तुमचा फोटो काढू का, एकट्यात बसल्यात कधी सापडत नाही. म्हटलं काढ. त्यांनी माझा फोटो काढला. दाखवू का तुम्हाला? आणि तो गेला नाशिकला, माझा फोटो काढला आणि ते सगळेजण नाशिकला गेले. आम्ही गोरट्याला गेलो दासगणूंच्या तिथे. आणि तुम्हाला सांगते मी नाशिकला आले तर मला म्हणाला तो की अहो ताई आम्ही आपण एक तुमच्या एकटीचाच फोटो काढला की नाही हे बघा. तर म्हणले त्याच्यात एक व्यक्ती आली. म्हणे कुणीतरी लुटबुडलं असेल मध्ये, त्याच्यात काय मोठं? नाही नाही म्हणलं बघा तुम्ही फोटो, तुम्ही काय वाटतं तुम्हाला ते. मग ती ही व्यक्ती तुम्ही ओळखा आता कोण आहे ती, कोण वाटतंय? म्हणजे महाराजांची लीला कशी आहे बघा. वर्णन मला त्यांचं करायचं आहे, माझं सोडून द्या. हा आपला डबा इकडे आहे ठेवलेला, त्याच्यात आता आहे पारांडरूपी गुळ महाराजांनी ठेवला, तो मी तुमच्यापर्यंत वाटण्याचा प्रयत्न करत असते. त्या मागे पण लिहिलेलं आहे बघा, त्याचं शिवशंकर पाटलांना दाखवलं, त्यांनी ती परीक्षा केली म्हणून ते त्यांनी मागे लिहून ठेवले. पण आपले महाराज काय काय दृष्टीने आनंद देण्याचं काम करतात. तसं म्हणून मी हे दोन्ही वर्णन केलं की 35 वर्ष आम्ही जातोय शेगावमध्ये, पण मला त्याचं हे फळ देऊन टाकलं की तुझ्या शेजारी मी बसलोय. एवढी काय पात्रता माझी असेल असं मला वाटत नाही, कारण प्रत्येक जण आपल्याला समजून असतं की आपण कसे आहोत. वरवर जरी दाखवलं की मी खूप करते, पण मला पूर्णपणे माहिती आहे की मी काय करते आणि काय नाही करत आणि मी कशी आहे हे मला नक्की माहिती आहे. त्यामुळे मला मोठेपणा मला घ्यायचा अधिकार पण नाही, पण आता नाईलाजाने तो स्वीकारावा लागतो. पण महाराज माझ्या जवळ मात्र येऊन बसले हे नक्की खात्री आहे. गजानन महाराज की जय. आता आपला 18वा अध्याय आहे. सगळ्यांना एक वाटी मला दे अंगारा देण्यासाठी. आणि तीर्थ आणि अंगारा, अंगाऱ्याची पुडी तुम्हाला सगळ्यांना देण्यात येईल आणि अंगाऱ्याची वाटी तुमच्या समोर येईल. त्या वाटीतला अंगारा तुम्ही लावून घ्यायचा हाताने स्वतःच्या, भुवईत लावायचा आणि कंठाशी लावायचा. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.